सचिव नार्वेकरांच्या दालनात आहेत आणि आताची ताजी अपडेट पहा. हिंगोलीत शिंदेंचं लक्ष मात्र घड्याळावर आहे. सभेत आहेत खरं तर मुख्यमंत्री शिंदे, मात्र त्यांची प्रतीक्षा कायम आहे, कारण काय निकाल लागणार याबद्दल त्यांनाही उत्सुकता आहे. त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या 16 आमदारांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे, राजकीय भवितव्य. आणि त्यामुळे शिंदेंची देहबोली बरंच काही सांगून जाते. आपण पाहू शकता की स्वागत होतोय शिंदेंचं, अनाऊन्समेंट केली जाते, मात्र शिंदेंचं लक्ष घड्याळाकडे आहे. ही दृश्य आपण पाहतोय. शिंदे जरी हिंगोलीत असले आणि ते सभेत आता भाषण करणार असले तरी सुद्धा त्यांचं पूर्ण लक्ष हे आता काय निकाल येणार त्याकडे आहेत. ही पुरेशी बोलकी अशी दृश्य आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनाही निकालाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री शिंदे काही वेळापूर्वीच हिंगोलीत दाखल झालेत. हिंगोलीत त्यांचं शिवसंकल्प अभियान सुरू आहे आणि राज्यभर त्यांचे दौरे आहेत. आज हिंगोलीत त्यांची सभा आहे आणि या सभेत ते काय बोलणार याकडे लक्ष असेलच, मात्र शिंदेंचं लक्ष आता निकालात काय होणार याकडे आहे आणि ते त्यांच्या देहबोलीतून जाणवत आहे.